8 मार्च हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रहारचे विधानसभा प्रमुख प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर तालुक्यातील प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या महिला अधिकाऱ्यांमध्ये प्रियंका आंबेकर, उपविभागीय अधिकारी महसूल गीता वंजारी, मुख्याधिकारी नगर परिषद दर्यापूर, धर्माधिकारी मॅडम प्राचार्य प्रबोधन हायस्कूल दर्यापूर, डॉक्टर माला मॅडम या सर्व महिला अधिकाऱ्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी अंजनगाव व दर्यापूर तालुक्यातील महिला तलाठी व महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी प्रदीप चौधरी यांनी आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांच्या तुलनेत जास्त काम करीत असून त्यांनी तळागाळातील महिलांच्या उन्नतीसाठी अधिकाधिक प्रयत्न करून शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी प्रहारचे प्रदीप चौधरी, बापूसाहेब साबळे, महेश कुरडकर, सुधीरभाऊ पवित्रकार, सुनील पुरी, पप्पू पाटील गावंडे, रोहित गवई, उमेश भुरे, गणेश इंगोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. VCN न्यूज करिता दर्यापूर येथून किरण होले यांचा हा वृत्तांत. अजून अनेक अशा महिलांचे नाव मला सांगता येईल की ज्यांनी खूप मोठं काम काय करून गेलं. असं म्हणजे नायडू आहेत, इंदिरा गांधी आहेत, अशा अनेक महिला आहेत की ज्या खूप मोठं काही काम करून गेलं आहे आणि आजही आपल्याला महिलांना खूप मोठी संधी प्राप्त झाली आहे. पण मला असं सांगावं असं वाटतं की पुरुषांनी सुद्धा या सगळ्या कामाला हातभार लावलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने जो अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे महिलांना सुद्धा, त्या निमित्ताने खूप मोठं काम आपल्याला करायची संधी निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले झाले किंवा मा जिजाऊ झाल्या, त्यांनी खूप मोठं काम महिलांसाठी केलं आहे आणि पुरुषांना सुद्धा समोर आणण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. मी सगळ्यांना या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझी एक अशी विनंती राहील की दर्यापूर तालुक्यामध्येच नाही, ज्या काही महिला अधिकारी असतील, मॅडम आहेत, मला असं वाटतं की महिलांच्या दृष्टिकोनातूनच जे काही आपल्याला करता येईल जास्तीत जास्त. ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांच्या आजही देशात कार्ड नाही आहेत किंवा अजून बऱ्याचशा ज्या काही सुविधा असतील शासनात त्याच्यापासून त्या आजही वंचित आहेत. आणि बऱ्याचशा महिलांना तर माहितच नाही आहे की आपल्यासाठी कुठले अधिकार आहेत आणि कुठल्या सुविधा आपल्यासाठी शासनाने करून ठेवल्या. खूप साऱ्या महिलांना अजूनही माहिती नाही. मला असं वाटतं की तळागाळापर्यंत आपण ज्या अधिकारी आणि महिला सुद्धा मी विनंती करते तळागाळापर्यंत या महिला अधिकाऱ्यांना पोचवा आणि जे पुरुष अधिकारी असतील आपल्या हातामध्ये काम करणारे त्यांना सुद्धा तुम्ही त्याच याने कामाला लावा असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो आणि माझ्या मनापासून इथं संबोधतो आणि पुन्हा आपल्याला महिला दिनाच्या शुभेच्छा देतो.